अनेकांची वासना आता आपण या ठिकाणी ऐकली. या ठिकाणी हा एक आगळा वेगळा आणि अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. मला आठवतंय की अर्ध्या दिवसाच्या पूर्वी निशा भागात माझ्याकडे आल्या त्यांच्या सहकार्याने होत्या आणि त्यांनी सांगितलं की संविधान हक्क परिषद आणि शिक्षणाचं खाजगीकरण या दोन गोष्टीच्यासाठी उल्हासनगरला तुम्ही यायचंय. मला अतिशय आनंद झाला की आज सबल देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कष्टकरी माणूस अस्वस्थ आहे. भवितव्याच्या संबंधीची त्याला चिंता आहे. त्याचा मार्ग काढण्याच्यासाठी त्या सामान्य माणसाच्यातलं स्वत्व जागे करणं त्याची आज अतिशय आवश्यकता आहे आणि याचा विचार निशाताईंनी त्यांचे सगळे सहकारी करतात ही या देशाच्या दृष्टीनं अतिशय भाग्यवान अशा प्रकारची बाब आहे. संविधान 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 म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा लोकांना मला मूलभूत अधिकार दिला. तो अधिकार नसला तर आपल्या आजूबाजूच्या देशामध्ये गेल्या काही वर्षात काय घडलं याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. श्रीलंकेमध्ये हुकुमशाही आली, राज्य गेलं आणि पुन्हा एकदा लोकशाहीला यायला त्या देशाला काही वर्ष लागली. काल पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या, सरकार बदल का नाही याची खात्री नाही. याच्या आधीच्या काळामध्ये लष्करशाहांनी सत्ता हातात घेतली, संविधानाचा आणि लोकशाहीचा मुद्दा फाडायचं काम पाकिस्तानमध्ये झालं. कालच्या निवडणुकीमध्ये जाहीर करण्यात आलं की 100 खासदार निवडून आले ते कुठल्याही पक्षाचे नाहीत आणि 2 जे निर्वाचित झाले त्यांच्या हातात सत्ता जाण्याची शक्यता आहे आणि कारण लष्कराची मदत त्यांना आहे. कुठं गेली लोकशाही? कुठं गेली संविधान? आज ते चित्र शेजारच्या पाकिस्तानमध्ये बघायला दिसतं. बांगलादेशमध्ये ते झालं होतं. राज्यकर्त्याची हत्या झाली आणि अनेक वर्ष बांगलादेशमध्ये हुकुमशाहीचं राज्य होतं. ही स्थिती येऊन द्यायची नसेल तर मूलभूत अधिकार देणारी घटना ही जपली पाहिजे आणि आपण भाग्यवान आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा दूरदृष्टी असलेला महान मानव या देशामध्ये जन्माला आला आणि लोकांचा हा अधिकार अखंड जतन करण्याच्यासाठी त्यांनी एक नवीन रस्ता आपल्याला दिला. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच्या नंतर आपण नेहमी घटनेचा उल्लेख करतो. जरूर घटनेचं काम त्यांनी केलं पण बाबासाहेबांनी हा देश उभं करण्याच्यासाठी स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात
काही महत्त्वाचे निर्णय घेतले. 1947 आपण स्वतंत्र झालो, पण त्याच्या आधी एकदा स्थानिक लोकांचं सरकार बनवायला इंग्रजांनी संमती दिली. त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते, त्याच्यामध्ये असे अनेक मान्यवर लोक होते, वल्लभभाई पटेल असतील किंवा अनेक लोक असतील. त्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. त्या काळात बाबासाहेबांच्याकडे जल आणि विद्युत ही दोन खाती होती, त्याच्याबरोबर कामगार यासंबंधीचं खातं होतं. हे घडलं कधी? 1947 आधी. काय केलं बाबासाहेबांनी? आपल्या हातामध्ये जल खातं होतं, पाणी आणि त्याचं महत्त्व हे त्यांनी ओळखलं. आणि थेंब न थेंब कसा वाचवत जाईल याची काळजी घेतली. त्यासाठी पंजाबमध्ये लाकडा नांदेडसारखं धरण असेल की जे धरण बांधायची आवश्यकता काय आहे हे बाबासाहेबांनी त्या काळात सांगितलं. आणि ते धरण बांधलं. आज पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा काही भाग 90-95% तिथली शेती बागायत झाली. या देशाचा मुकेशा प्रश्न तिथल्या शेतकऱ्यांनी सोडवला. त्याच्या भाषेची दृष्टी ही बाबासाहेबांची होती. आंध्र राज्यामध्ये दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन नावाचं धरण आहे. बाबासाहेबांनी त्याचा निर्णय घेतला. आणि नुसता धरणाचे निर्णय घेतला नाही, त्या पाण्यावर वीज कशी करता येईल याचा विचार त्यांनी केला. आणि नुसती वीज करून चालणार नाही, ती वीज ज्या राज्यात वीज नसेल त्या ठिकाणी नेण्याच्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये वीज मंडळ तयार करणं आणि विजेची वाहतूक करण्याच्यासाठी स्वतंत्र लाईन टाकणं हा विचार बाबासाहेबांनी मांडला. आणि त्याचा परिणाम आज हे सगळे दिवे ठिकठिकाणी दिसतात. त्याच्या मागची दृष्टी ही बाबासाहेबांची होती. आणि म्हणून मूलभूत भाषण हे सौदाचा निकाल त्यांनी घेतला. आणखीन एक महत्त्वाचं काम केलं. आणि ते महत्त्वाचं काम म्हणजे कष्ट करणाऱ्या कामगाराला अधिकार असला पाहिजे. चळवळी झाल्या, कामगार चळवळ ही अनेक ठिकाणी पाहिली. एक काळ असा होता की मुंबई शहरामध्ये गिरणी कामगारांनी संपर्क केला. राज्य अडचणीत आलं. आपण बघितलं असे आपल्या आजूबाजूला अनेक कामगार संघटनांनी शक्ती एकत्रित केली, प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. हा त्यांच्या कष्टकऱ्यांचा अधिकार बाबासाहेबांनी त्यांना दिला. आणि म्हणून दृष्टी असलेला हा नेता हा नुसती दृष्टीच्या संबंधीचा विचार म्हणून थांबला नाही, तर त्या दृष्टीला त्या विचाराला कायमचा अधिकार मिळायला पाहिजे. आणि तो करायचा असेल तर दृष्टी असलेली आणि मजबूत संविधानाची गरज आहे. आज त्या संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेबांनी केली. आज ते संविधान धोक्यात आलं सर्व अशी चिंता नागरिकांच्या मनात व्हायला लागली. अधिकार जे संविधान दिले त्या अधिकारा हल्ले व्हायला लागले. काल दोन दिवसांपूर्वी पार्लमेंटमध्ये अनेक लोकांनी मोदी साहेबांचं भाषण ऐकलं. काय त्यांनी भाषण केलं? सहज भाषणामध्ये ती का टिफळी फक्त जवाहरलाल नेहरूंच्या टीव्ही. स्वातंत्र्याच्या पूर्वी 6-7 वर्ष ज्यांनी तुरुंगात घालवली. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर बाबासाहेबांना बरोबर घेऊन
एक लोकशाही प्रधान राज्य उभं केलं, त्या नेहरूंचा हल्ला, अन्य राज्यकर्त्यांचा हल्ला, हा हल्ला व्यक्तीवरचा नाही, त्या व्यक्तीने घेतलेलं धोरण याच्यावरती हल्ली आहेत. आणि त्या हल्ल्याच्या पाठीमागं बाबासाहेबांनी दिलेली घटना ही दुर्मिळ करण्याच्या संबंधीचा प्रयत्न आहे. आणि ते काम आज मोदी आणि त्यांचे सगळे सहकारी करत आहेत. शेतकऱ्यांच्या हल्ले होत आहेत. एक एक वर्ष दिल्लीच्या सीमेवर पंजाब हरियाणा आणि राजस्थानमधले शेतकरी येऊन बसतात. एक वर्ष घरदार सोडून त्या ठिकाणी उन्हाचा थंडीचा विचार न करता त्या ठिकाणी बसतात. त्यांच्या प्रश्नाच्या सोडून त्याच्यासाठी सत्तेचा वापर हा केला पाहिजे. ही भूमिका आजच्या राज्यकर्त्यांच्या मनात नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की ही संविधान हा मूलभूत अधिकार हा जो सामान्य लोकांचा आहे, मग तो शेतकरी असेल, तो कष्टकरी कामगार असेल, ते आणखीन कुणी उपेक्षित असेल, त्याच्याबद्दलची आज चिंता आजच्या राज्यकर्त्यांच्याबद्दल नाही. आणि त्यामुळे जर आपण जागृत राहिलो नाही तर उद्याच्याला या संविधानालासुद्धा एक प्रकारचा धक्का ते दिल्याचं राहणार नाही. आपण दुसऱ्या बाजून बघतो. आजच्या या परिषदेमध्ये शिक्षणाचं सादरीकरण, शिक्षण हा तुमचा मूलभूत अधिकार आहे, तो सावित्रीबाई फुल्यांनी दिला, सर्व महाराजांनी दिला, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी दिला. आणि घटना बनवत राहणं हा अधिकार दर्शन केला पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांनी सतत मनात ठेवली. आणि त्याचाच परिणाम या शिक्षणाचं सार्वत्रिकरण झालं. पण आता सरकार असं म्हणतं, हे सध्याचे राज्यकर्ते असे म्हणतात, काय करायच्या दादा शाळा, एका परिसरामध्ये एकापेक्षा अधिक शाळा असतील, 5 किलोमीटर शाळा असेल, 6 किलोमीटर शाळा असेल, तर या शाळा एकच शीत करा. आणखी 5 किलोमीटर आमची खेळाफाड्याची मुलं मुली चालत जाऊन त्या शाळेत त्यांनी शिकावं या प्रकारची अपेक्षा केली. आणि ते करत असताना सांगतात होतं आम्हाला शिक्षणाचं सार्वत्रिकरण करायचं. आणि म्हणून एका बाजूनं संविधान हवला, दुसऱ्या बाजून मूलभूत शिक्षणाचा अधिकार आहे त्याच्यावर हवला. ही सगळी संकटाची स्थिती आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. अर्थात आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी जितेंद्र आव्हादांनी एक उल्लेख केला. काल काय घडलं पुण्यामध्ये, काही लोक एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की निर्भय बनव, भीती काढून टाका, मूलभूत अधिकारांच्यासाठी संघर्ष करा, शांततेचं मार्गन करा, निर्भयतेने करा, निर्भय बनव, भीती घाला. हे सांगितलं, हे मानलं गेलं, त्याच्यासाठी मांडणी केली तर त्यांच्या हल्ले होतात, त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या जातात, लोक जखमी केले जातात, मुलींचा हल्ला केला जातो. हे पुण्यासारख्या ठिकाणी काल स्पर्धा घडलं. याचा अर्थ हा सोचतोय की हे लोक सत्तेचा गैरवापर करून या प्रकारे मूलभूत अधिकार उद्ध्वस्त करायला निघालेत. आणि त्यासाठी तुम्हाला मला जागृत राहायचं ही आज एक प्रकारची ऐतिहासिक जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आहे. ती करण्याच्यासाठी आपण स्वतः तयार राहू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि निसाद यांच्या सहकार्याने हा अत्यंत महत्त्वाचा विचार जन्मांसामध्ये प्रस्तुत होण्याच्या दृष्टीनं हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. आणि माझे शब्द थांबवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.